माता जिजाऊला घडविले तिने छत्रपती शिवाजीला सन्मान द्या व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज 12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता जिजाऊंचा जन्मदिवस। प्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता म्हणजे जिजाऊ माता। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हसाबाई उर्फ गिरदाबाई हे होते। जिजाऊ बालपणापासून युद्ध शिक्षण राजनीती इत्यादीमध्ये कुशल होत्या। जिजाऊंना मराठी फारसी संस्कृत कन्नड या बहुभाषा अवगत होत्या। जिजाऊंचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले। त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ वाढला। शिवाजीची संपूर्ण जबाबदारी माता जिजाऊंनी स्वीकारली। माता जिजाऊंच्या संस्कारांचा खजिना होता। मातृत्व नेतृत्व व कर्तृत्व या तीन गुणांचा संगम माता जिजाऊला झाला होता। धन्यवाद।